हाय फ्रेंड्स, कुक विथ प्रियंका मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्याला तांदूळ कुंदराची भाजी बनवायची आहे. ह्या भाजीला कोणी कोणी तांदूळचा म्हणतं, कोणी चवळीची भाजी म्हणतं, तर आम्ही याला तांदूळ कुंदराची भाजी म्हणतो. तर आपल्याला याची भाजी बनवायची आहे, तांदूळ कुंदराची. तर हे पावसाळ्यामध्ये शेतामध्ये सगळीकडेच येते, उगवते. तर ती भाजी मी चांगली निवडून घेतलेली आहे. आता आपल्याला ही भाजी बनवायची आहे, तर ती मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं बनवून दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कढई गरम झालेली आहे, कढई ठेवलेली आहे गॅसवरती. त्याच्यामध्ये आता आपण भाजी टाकूया. आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही. भाजी मी अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेली होती. आता आपल्याला ही भाजी चांगली आपल्याला ही उलताण्याने खालीवर करायची आहे आणि ओबडधोबड आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. कारण की या भाजीला आंगचंच पाणी सुटतं, त्याच्यामुळं डायरेक्ट पाणी टाकायचं नाही, कारण ही भाजी खूप कवळी आहे. आपण 2 मिनटं झाकून ठेवूया. भाजी कोवळी असल्यामुळे लगेच शिजते. तर बघा, 2 मिनटानंतर भाजीसुद्धा शिजलेली आहे हलकी अशी. आता आपल्याला ही खालीवरी करून घ्यायची आहे आणि एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. थंड होण्यासाठी ठेवायची आहे आपल्याला ही भाजी. ही बघा, अशी हलकी अशी शिजून घ्यायची आहे. जास्त गाळ करायची नाही, फक्त पालता उलता करायची 2 मिनटं आणि गॅस मिडियमच ठेवायचा. आपण आता ताटामध्ये काढून घेऊया आणि पसरवून ठेवूया. एकदम गरम गरम आपल्याला अजिबात भाजी करायची नाही, नाहीतर भाजीचं एकदम अशी गाळ होईल भाजी. त्याच्यामुळं आपल्याला पसरून ठेवायची आहे. आणि आता आपल्याला ही भाजी हे बघा अशा प्रकारे आपल्याला पिळून घ्यायची आहे. त्याच्यामधलं जे पाणी आहे थोडंसं ते काढून घ्यायचं आहे. आपली भाजी गाळ होणार नाही त्याच्यामुळे. तर बघा, अशा प्रकारे मी भाजी पिळून घेतलेली आहे. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आता आपण फोडणी देऊयात. फोडणीसाठी मी इथे कढई ठेवलेली आहे. आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे. भाजीच्या अंदाजाने तेल टाका, 1 ते 2 पळ्या. आता आपल्याला तेल गरम झालं की याच्यामध्ये जिरं टाकायचे आहेत. लसूण टाकूया थोडासा नकललेला आणि थोडासा बारीक वाटलेला. लसूण थोडासा जास्त टाकायचा. भाजी कोणतीही असो, लसणाने भाजीला जास्त चव येते, त्याच्यामुळे लसूण आपल्याला जास्त वापरायचा आहे भाजीसाठी. ही बघा, आता ही भाजी आपल्याला तेलामध्ये टाकायची आहे. अशी भाजी केल्याने जास्त गाळ होत नाही आणि मोकळी आणि सुट्टी सुट्टी होते. त्याच्यामुळं आपल्याला अशा पद्धतीनं भाजी बनवायची आहे. तर बघा, जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर चटणीसुद्धा टाकू शकता, किंवा नाही टाकली तरीसुद्धा चालते. आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकूया. शेंगदाण्याचा कूट टाकताना भाजी कोणतीही असो, मोठं शेंगदाण्याचं कूट टाकायचं, बारीक टाकायचं नाही. जास्त चव देते भाजी मोठं शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे. आता मी याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकणार आहे. अर्धा चमचा लाल तिखट टाकायचा आहे आपल्याला. दोनदा थोडं थोडं टाकलेलं आहे म्हणजे अर्धा चमचा टाकायचा आहे. आपण आता चवीपुरतं थोडंसं मीठ टाकूया. जर मी अगोदर मीठ टाकलं असतं तर भाजीनं अजून पाणी सोडलं असतं, त्याच्यामुळे मी सगळ्यात शेवटी मीठ टाकलेलं आहे. आपण आता भाजी चांगली मिक्स करून घेऊया. हो
तुम्हाला आजची तांदूळ कुंदराची भाजी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल, चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत येत राहतील. तर बघा, आपली भाजी तयार आहे. आता आपण एका डिशमध्ये सर्व करून घेऊया. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.